मित्रांनो, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती देऊन कृषी मंत्र्यांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला. या प्रकरणी इफको टोकियो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. कृषी मंत्री दादा भुसे नुकसान पाहणी करण्याकरिता रविवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी विश्रामगृहावर विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विमा हप्ते भरल्यानंतर देखील विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. ही बाब कृषी मंत्री दादा भुसे यांनी गांभीर्याने घेतली. तेथे उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांना विमा कंपनीचे कार्यालय कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. मात्र विमा कंपनीचे पूर्वीचे कार्यालय बंद झाले असून काही कर्मचारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बसतात अशी माहिती कृषी मंत्र्यांना देण्यात आली. त्यावर जेथे विमा कंपनीचे प्रतिनिधी बसतात ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जागा पाहण्याची इच्छा कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कृषी विभागाचे कर्मचारी गोंधळले. त्याचवेळी इफको टोकियो कंपनीचे प्रतिनिधी नितीन साळवे त्या ठिकाणी दाखल झाले. ज्या जिल्ह्याकरिता जी कंपनी नियुक्त आहे त्या कंपनीचे कार्यालय त्या जिल्ह्यातच असावे असा नियम आहे. तुमचे कार्यालय अमरावतीत कोणत्या भागात आहे ते दाखवा असा प्रश्न कृषी मंत्र्यांनी साळवे यांना केला. त्यावर शहराच्या अमुक भागात आमचे कार्यालय असल्याची माहिती नितीन साळवे यांनी कृषी मंत्र्यांना दिली. त्या जागेवर जाण्याची इच्छा कृषी मंत्र्यांनी व्यक्त केल्यावर त्यांना तिथे नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कोणतेही कार्यालय नव्हते. साधा करारनामा देखील करण्यात आलेला नव्हता. या प्रकारामुळे संतापलेल्या कृषी मंत्र्यांनी कंपनी प्रतिनिधी चांगली कानउघाडणी केली. त्यानंतर थेट इफको टोकियो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांनी दर्यापूर येथे पीक नुकसान आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची माहिती दिली. नुकसानीची तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन देखील दिले. जिल्ह्यात दोघे जण पुरात वाहून गेले होते त्या कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती देखील त्यांनी आढावा बैठकीत दिली. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्या राज्यात कृषी मंत्र्यांना सुद्धा विमा कंपन्याकडून फसवले जाते त्या राज्यात शेतकऱ्यांची कशी फसवणूक होत असेल. या विमा कंपन्या शेतकऱ्यांना तर फसवतातच पण आता ते कृषी मंत्र्यांना सुद्धा फसवत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.